म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना केली जाणारी सर्वात पहिली चूक, इमर्जन्सी फंडसुद्धा याच्यामध्येच इन्व्हेस्ट केला जातो, म्युच्युअल फंडमध्येच ते पैसे इन्व्हेस्ट केले जातात. आता इमर्जन्सी फंड म्हणजे काय? आपल्याकडे बँक अकाउंटमध्ये जेवढे पैसे आहेत ते सगळे पैसे उचलायचे आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे. हा सगळा पैसा इमर्जन्सी फंड असतो. हा पैसा तुम्हाला कधी लागेल सांगता येत नाही. सपोज तुम्हाला एखादं बाईकचं इमर्जन्सी काम करायचं असेल, कार बिघडली असेल, छोटी मोठी घरातली कामं असतील, काही जी कामं असतात ज्यासाठी 10,000, 20,000, 25,000 खर्च येणार असतो, ते पैसे आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो. इमर्जन्सी लागणारा पैसासुद्धा आपल्याकडे शिल्लक नसतो. मग अशा वेळी काय कराल? ते पैसे, ती म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट ब्रेक कराल आणि पुन्हा पैसे ते विड्रॉ कराल. ही सर्वात मोठी चूक असते आणि ही चूक कधीही म्युच्युअल फंडमध्ये करू नका, कारण इमर्जन्सी फंड आपल्याजवळ असायलाच हवा. मग तो फंड तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट न करता डायरेक्ट लिक्विड फंडमध्ये करू शकता, डेट फंडमध्ये करू शकता, किंवा FD करू शकता. इक्विटी लिंक्ड स्कीममध्ये त्याची गुंतवणूक करू नका. आता इक्विटी लिंक्ड स्कीम आणि त्याचबरोबर डेट स्कीम याच्यामध्ये काय फरक असतो? डेट स्कीममध्ये तुम्हाला फिक्स्ड रिटर्न मिळतात, पण इक्विटी स्कीममध्ये काय असतं? इक्विटी लिंक्ड म्युच्युअल फंडमध्ये तुमची जी काही अमाऊंट असेल ती मार्केटवर डिपेंड असते. स्टॉक मार्केटवर गेलं तर तुमची किंमत वाढेल, जेवढी तुम्ही अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे ती अमाऊंट वाढेल. जर स्टॉक मार्केट खाली आलं तर मात्र तुम्ही जेवढी अमाऊंट गुंतवली आहे ती अमाऊंट खाली येताना दिसेल. म्हणजेच काय? 1,00,000 रुपये गुंतवले आहेत आणि स्टॉक मार्केटमध्ये मंदी आली तर मात्र ते 1,00,000 रुपये 90,000 झालेले दिसतील, 92,000 दिसतील, 93,000 दिसतील. जे काही मार्केटचं व्हॅल्युएशन असेल त्याप्रमाणे त्याची व्हॅल्यूसुद्धा कमी होईल. पण जर त्या मार्केटची व्हॅल्यू वाढली, मार्केट तेजीत असेल, तर मात्र तुमच्या टोटल फंडची व्हॅल्यूसुद्धा वाढलेली दिसेल. त्यामुळे इमर्जन्सी फंड डायरेक्ट इक्विटी लिंक्ड म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट न करता म्युच्युअल फंडच करू शकता, पण तो डेट फंड असायला हवा, किंवा डायरेक्ट FD करू शकता, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट नका करू. दुसरा आहे म्युच्युअल फंडकडे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून पहा. आता लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून का पाहायचं? कारण मॅक्सिमम लोकांना हेच वाटतं की आज पैसे इन्व्हेस्ट केले उद्या डबल होतील, महिन्याने डबल होतील, मार्केट लगेच 6 महिन्यात वाढतं, 1,00,000चे 2,00,000 होणार, 10,00,000चे 20,00,000 होणार, असं म्युच्युअल फंडमध्ये होत नाही. किंवा तुमचा स्टॉक मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन खराब आहे, हा क्लिअर इंडिकेशन यातून आपल्याला पाहायला मिळतो. मग म्युच्युअल फंडमधून खूप चांगलं प्रॉफिट कसं मिळवायचं? त्याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगतो. लाँग टर्म आणि शॉर्ट टर्ममध्ये काय फरक आहे, FD आणि म्युच्युअल फंडमध्ये काय फरक आहे. आता तुम्ही स्क्रीनवर मागे बघू शकता. आता सध्या FD दर सुरू आहे 4% ते 5%. समजा तुम्ही 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करताय 20 वर्षासाठी. आज मी जाऊन 1,00,000 रुपये 20 वर्षासाठी FD करून आलो, त्याचा व्याजदर असेल 5%. आता हे 5% याप्रमाणे टोटल व्याज मला मिळेल 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले होते, त्याच 1,00,000वर व्याज मिळालं 1,00,000 रुपये, टोटल माझे झाले 2,00,000 रुपये. पण तेच जर समजा FD मला व्याजदर मिळालं 15%, 15%प्रमाणे व्याजदर 20 वर्षासाठी 1,00,000 जर मिळालं तर मला टोटल व्याज मिळेल 3,00,000 रुपये. आणि हे 3,00,000 रुपये आणि 1,00,000 रुपये माझी मुद्दल, असे टोटल होतात 4,00,000 रुपये. FD इन्व्हेस्ट केल्यामुळं 4,00,000 रुपये मिळाले, तेही 15%. पण 15% कुठेही मिळत नाहीत. पण ॲक्च्युली म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टेड राहिला तर हे ग्राफ बघू शकता. रिचमीवर गेल्यानंतर तुम्हाला म्युच्युअल फंड सेक्शन दिसेल. या म्युच्युअल फंडच्या सेक्शनमध्ये कोणताही फंड निवडायचा आणि त्या फंडमध्ये तुम्हाला दिसेल एक ग्राफ, मागच्या 5 वर्षामध्ये त्याने किती रिटर्न्स दिले, 3 वर्षामध्ये किती दिले, 1 वर्षामध्ये किती दिले. 50% रिटर्न देणारे सुद्धा म्युच्युअल फंड्स आहेत, 60% सुद्धा आहेत आणि 100% सुद्धा आहेत. त्यामुळे आपण ॲव्हरेज पकडून चालू, 15% आपल्याला लाँग टर्ममध्ये रिटर्न मिळतील ही एक आपली अपेक्षा आहे. एक ॲव्हरेज फिगर आपण पकडतोय आणि ही 15% आपल्याला FD किती मिळाले, 1,00,000चे 4,00,000 रुपये झाले. पण हीच अमाऊंट जर मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केली तर माझी टोटल किती अमाऊंट बनेल हे मी तुम्हाला दाखवतोय. 1,00,000 रुपये माझे इन्व्हेस्ट आहेत, पहिल्या वर्षी 15% त्याच्यामध्ये वाढ झाली आणि 15,000 रुपये व्याज मिळालं, टोटल अमाऊंट बनली 1,15,000 रुपये. तेच 1,15,000 पुन्हा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहतात, ज्याला कंपाऊंडिंग आपण म्हणतो. आणि त्या 1,15,000 पुन्हा व्याज बनतं 17,250,
टोटल अमाऊंट बनली 132,250 रुपये. हेच 132,250 तिसऱ्या वर्षीसुद्धा इन्व्हेस्टेड राहतात आणि या टोटल अमाऊंटवर 15% व्याज मिळतं, 19,838 रुपये, जी टोटल अमाऊंट बनते 152,088 रुपये. इमॅजिन करा ही अमाऊंट कशी वाढत आहे. असंच आपण खाली येत टोटल 20 वर्षाचे रिटर्न पाहिले तर 20व्या वर्षी मला मिळतील 16,36,654 रुपये. 16 लाख, जस्ट इमॅजिन, 15% मला व्याज मिळतंय. फरक आहे, मला कंपाऊंडिंग इकडे होतं पण तिकडे मात्र कंपाऊंडिंग होत नव्हतं. ही टोटल अमाऊंट बनते 16 लाख. FD मध्ये झाले होते 4 लाख, 15% व्याज होतं. इकडे सुद्धा 15% आहे पण टोटल अमाऊंट बनते 16 लाख रुपये. आणि याच्यामध्ये अजून एक बेनिफिट असतो, टॅक्स बेनिफिट. याला फ्लॅट 10% टॅक्स तुम्हाला द्यावा लागेल पण तिकडे मात्र तुमचा जेवढा स्लॅब असेल, इन्कम स्लॅब असेल, तुम्ही 30% बसत असाल तर 30% तुम्हाला टोटल व्याजावर टॅक्स द्यावा लागेल, पण इकडे मात्र फ्लॅट तुम्हाला 10% द्यावे लागतात. पण याच्या पुढे अजून तुम्हाला एक ब्युटी मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही SIP केली, मार्केट खाली आहे वर आहे काही न बघता वर्षाला फक्त 1 लाख रुपये आपण इन्व्हेस्ट केले, मग तुम्ही महिन्याला त्याला डिवाइड करून इन्व्हेस्ट करू शकता किंवा एकदम वर्षाला आपण लमसम इन्व्हेस्ट करू शकतो. आता पुढे एक कॅल्क्युलेशन आपण डिस्कस करणार आहोत. समजा आपण वर्षाला 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय, मी इयरली पकडतोय, मग तुम्ही महिन्याला 10,000 इन्व्हेस्ट करा, 9,000 करा आणि इयरली टोटल 1 लाख रुपये आपण त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. मी समजतोय तुम्ही वर्षाला 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करताय. आता पहिल्या वर्षी 1 लाख इन्व्हेस्ट केले, त्याला 15% रिटर्न मिळाले, 1,15,000 झाले. कॅल्क्युलेशन इकडे तुम्ही बघू शकता. परत त्या 1,15,000 दुसऱ्या वर्षी अजून 1 लाख रुपये मी ऍड केले, टोटल बनले 2,15,000 रुपये. आणि त्या 2,15,000 व्याज असेल 32,250 रुपये. टोटल अमाऊंट बनते 2,47,250. या 2,47,250 मी अजून 1 लाख रुपये ऍड करतो, ती अमाऊंट बनेल 3,47,250. याचं टोटल 1 वर्षाचं व्याज असेल 15%, 52,088 रुपये. टोटल अमाऊंट बनेल 3,99,338 रुपये. असंच ही व्हॅल्यू वाढत जाईल. 20 वर्ष तुम्ही 1-1 लाख रुपये भरत जाणार, म्हणजेच काय, तुम्ही 20 लाख रुपये याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार. त्या 20 लाखाची अमाऊंट किती बनेल, जस्ट इमॅजिन तुम्ही करू शकता, 1,17,81,012 रुपये. 1,17,00,000 फक्त 20 लाख रुपये आपण इन्व्हेस्ट केले पण त्याची टोटल अमाऊंट बनली 1,87,00,000. 1,87,00,000 बनण्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट 20 वर्ष करत आलो आहे. असं नाही आहे की आपण 20 लाख रुपये एकदाच इन्व्हेस्ट केले पहिल्या वर्षी आणि आज ती अमाऊंट बनली 1,17,00,000, असं मुळीच नाही. 20व्या वर्षीसुद्धा आपण इन्व्हेस्ट केले आहेत. इथून ते इथंपर्यंत आपण इन्व्हेस्ट करत आलो आहे पण टोटल रिटर्न्स मात्र आपल्याला 1,17,00,000 मिळाले. खूप मोठी अमाऊंट मित्रांनो ही होऊ शकते, पण गरज आहे डिसिप्लिननी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याची. म्युच्युअल फंडमध्ये लोक तिसरी चूक करतात, मार्केट क्रॅश होण्याची वाट बघतात. आता मार्केट खाली येईल मी गुंतवणूक करणार, आता मार्केट वर जाईल मी पैसे काढून घेणार, हे कधीही पॉसिबल होत नाही. तुम्हाला सिंपल फंडा सांगतो, जगामध्ये असा कोणताही व्यक्ती नाही जो सांगू शकतो आज मार्केट या लेवलपर्यंत येईल, उद्या मार्केट त्या लेवलपर्यंत जाईल किंवा मार्केटचं प्रेडिक्शन हे असेल. ही गोष्ट इम्पॉसिबल आहे. त्यामुळे कोणालाही विश्वासात घेऊन, कोणावरही विश्वास ठेवून मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका. जर तो व्यक्ती एक्सपर्ट असेल, प्रॉपर सजेशन देत असेल तर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, ट्रेडिंग नका करू. आज म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली कारण मार्केट खाली आहे, महिन्याने मार्केट वर जाईल म्हणून मी परत ते विड्रॉ करतोय, परत पुढच्या महिन्यात मार्केट खाली येईन मी पुन्हा इन्व्हेस्ट करतोय, असं मार्केटमध्ये होत नाही. डिसिप्लिन ठेवा, इन्व्हेस्ट करत राहा. आता यामध्ये एक गोष्ट होऊ शकते, अशा ठिकाणी मी एक सजेशन देतो. तुम्ही सिम्पली SIP करताय, प्रत्येक महिन्याला 10,000 तुम्ही इन्व्हेस्ट करताय, या महिन्यात 10,000, पुढच्या महिन्यात 10,000, त्याच्या पुढच्या महिन्यात 10,000, प्रत्येक महिन्याला तुमचे इन्व्हेस्टमेंट होत जाते, वेल्थ वाढत राहते, खूप मोठी अमाऊंट बनत राहते. पण याच्यामध्ये एक गोष्ट होऊ शकते, आज सेन्सेक्स 50,000 आहे, उद्या 45,000 आला तर 45,000 तुम्ही अजून थोडी लमसम अमाऊंट ॲड करू शकता. आता जेव्हा तुम्ही रिचमीला जॉईन होता आणि रिचमीवरून
इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा आमच्याकडून तुम्हाला ईमेल येतात, SMS येतात की आज मार्केट डाऊन आहे, इफ यू वॉन्ट टू ॲड सम एक्स्ट्रा मनी देन यू कॅन ॲड सम अमाऊंट. जर तुम्हाला 10,000 रुपये अजून इन्व्हेस्ट करायचे असतील, तुम्हाला वाटलं माझ्या बँक अकाउंटमध्ये 20,000 रुपये एक्स्ट्रा आहेत, तर ते तुम्ही त्यावेळी इन्व्हेस्ट करू शकता, कारण मार्केट डाऊन झालेलं असतं. पण मार्केट डाऊनच होण्याचं किंवा वाढण्याची वाट बघत बसण्याची काहीही गरज नाही. बऱ्याच वेळा असं होतं, मार्केट वाढलं म्हणून आपण त्याच्यामधून पैसे काढून घेतो. सेन्सेक्स 50,000 आहे, मी पैसे काढून घेतले, पण त्याच्यानंतरसुद्धा ती अमाऊंट वाढत जाते. तुमचा सेन्सेक्स 55-60,000 जातो आणि तेव्हा आपण डोक्याला हात लावून बसतो. 1,00,000 माझे 1.5 लाख झाले होते, मी काढून घेतले, पण ते जर मी 60,000 ठेवले असते ना, तर ते 2,00,000 होऊ शकले असते. ही माझी चूक झाली, मी खूप लवकर ते विड्रॉ केले. अशी चूक करू नका. SIP करा, प्रॉपर ॲव्हरेजिंग करा. जर मार्केट क्रॅश झालं असेल, देवाला हात जोडा, त्याचे आभार माना, देवा मार्केट क्रॅश झालं, माझा अजून फायदा होऊ शकतो, पुन्हा इन्व्हेस्ट करा. 20,000, 30,000, 50,000, 1,00,000, 2,00,000 जी अमाऊंट तुमच्याकडे असेल ती अमाऊंट इन्व्हेस्ट करा. मग ती अमाऊंट पुन्हा तुम्ही 2 ते 3 भागामध्ये डिवाइड करू शकता. जर तुमच्याकडे 1,00,000 रुपये असतील, तर पहिल्यांदा क्रॅश झाल्यानंतर 30,000 ते 40,000 इन्व्हेस्ट करा. पुन्हा जर मार्केट अजून क्रॅश झालं, तर अजून 30,000-40,000 इन्व्हेस्ट करा. पुन्हा मार्केट जेव्हा तिथून रिव्हर्स होईल, तेव्हा बाकी जी अमाऊंट असेल ती इन्व्हेस्ट करून टाका, जेणेकरून प्रॉपर लो लेवलला तुमची इन्व्हेस्टमेंट होईल आणि त्या गुंतवणुकीला 80%, 90%, 100%, 150%, 150% रिटर्न मिळतात. आता कोविडमध्ये जर बघितलं, तर त्या काळामध्ये ज्या लोकांनी गुंतवणूक केली त्यांचे पैसे डायरेक्ट तिप्पट झाले. ती गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे होते. त्याचबरोबर त्याचं प्रॉपर ॲव्हरेजिंग होतं आणि टोटल रिटर्न तुम्हाला 50%, 60% असे एवढे चांगले रिटर्न्स मिळतात. म्हणून डिसिप्लिन ठेवून खूप चांगल्या प्रकारे गुंतवणूक तुम्ही करू शकता. चौथी चूक होते इमप्रॉपर डायव्हर्सिफिकेशन. आता याच्यामध्ये काय होतं, आपल्याला वाटतं एका ठिकाणी गुंतवणूक करायला नको. जर मी एकाच ठिकाणी गुंतवणूक केली तर खूप जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. का? तर कारण हे सेक्टर जर डाऊन झालं, हा फंड जर डाऊन असेल, तर मात्र माझं नुकसान होऊ शकतं. म्हणून मी काय करेन, 20-25 म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करेन. माझ्याकडे 2,00,000 रुपये आहेत, इकडे 500 SIP, इकडे 200 SIP, इकडे 1,000 SIP, इकडे 800 SIP, इकडे 3,000 SIP, कुठे 2,000 SIP, हे कंटिन्युअस सुरू असतं. आणि असे मल्टिपल फंड्स आपण निवडतो, यालाच ओव्हर डायव्हर्सिफिकेशन म्हटलं जातं. अति प्रमाणात केलेलं डायव्हर्सिफिकेशन, अति भीतीपोटी. आपल्याला वाटतं खूप जास्त फंडामध्ये इन्व्हेस्ट केलोत तर आपण सेफ राहू, पण जेवढे जास्त फंड तेवढं ट्रॅकिंग करणं कठीण जातं. जर एखादा फंड चांगला परफॉर्म करत नसेल तर आपलं त्याच्याकडे प्रॉपर लक्ष जाऊ शकत नाही. अमाऊंट खूप छोटी असते, आपण म्हणतो चला बघू अजून काय होईल. पण ओव्हर डायव्हर्सिफिकेशन करू नका, किंवा अंडर डायव्हर्सिफिकेशन पण नका करू. ठराविक फंड निवडा, 2 फंड, 4 फंड, मॅक्सिमम 5 फंड. ते तुमच्या अमाऊंटवर डिपेंड असेल. तुम्हाला वाटेल जर मी 100 कोटी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो, याचा अर्थ 1,000 फंड निवडायला हवेत किंवा 500 फंडांमध्ये गुंतवणूक पाहिजे, बिलकुल चुकीचं आहे. अमाऊंट जास्त आहे म्हणून फंड वाढवण्याची किंवा वेगवेगळ्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची काहीच गरज नाही. क्वालिटी म्युच्युअल फंड निवडा. त्याच्यासाठी तुम्हाला आमची मदत हवी असेल तर कॉल करू शकता, मी आहे, माझी टीम आहे, प्रॉपर तुम्हाला गाईड करू, चांगले म्युच्युअल फंड्स निवडून देऊ, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. पाचवी चूक लोक करतात, अयोग्य वेळी त्याच्यातून बाहेर पडणे किंवा एंट्री करणे. बरेच लोक, जसं आपण मागे पाहिलं की अयोग्य वेळी एंट्री करतात, अयोग्य वेळी एक्झिट करतात, आता वाटतं त्यांना मार्केट खाली येईल म्हणून बाहेर पडतात, आता वाटतं त्यांना मार्केट वर जाईल म्हणून गुंतवणूक करतात, ही चूक होते. यासाठी प्रॉपर SIP करणं गरजेचं असतं. पण जर तुम्ही त्या फंडमधून 1 वर्षाच्या एक्झिट झालात, इक्विटी लिंक्ड असेल तो म्युच्युअल फंड, आणि 1 वर्षाच्या जर तुम्ही एक्झिट झालात, तर त्यासाठी तुम्हाला एक्झिट लोड पे करावा लागतो. विनाकारण 1%, 1.5% तुम्हाला अमाऊंट त्याच्यासाठी स्पेंड करावी लागेल. 1,00,000 रुपये तुमचा एक्झिट लोड लागेल, एक्स्ट्रा पैसे तुमच्याकडून घेतले जातील, कारण तुम्ही 1 वर्षाच्या त्याच्यातून बाहेर पडताय. डेट फंड असेल, लिक्विड फंड असेल, त्यासाठी वेगवेगळा ड्युरेशन असतो, कशाला 1 वर्ष, कशाला 3 महिने, कशाला 1 महिने, अशा वेगवेगळ्या वेळी त्याच्यासाठी असतात. आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडायचं नाही. त्याच्यापेक्षा जास्त कालावधी लोटला तर त्यामधून तुम्ही बाहेर पडू शकता, पण कमी कालावधीमध्ये त्याच्यातून बाहेर पडू नये, ते तुमचं नुकसान होतं. म्हणून योग्य वेळी गुंतवणूक करणे आणि योग्य वेळी एक्झिट करणे हा शब्द जगात कुठेही अवेलेबल नाही, म्युच्युअल फंडमध्ये तरी नाही. का नाही? कारण योग्य वेळ ही आपल्याला समजत नाही, कारण मार्केट आपल्या हातामध्ये नसतं. बेसिकली आपण एवढंच बघू शकतो की ज्यावेळी मी गुंतवणूक करतोय ती वेळ आपल्यासाठी बेस्टच असते, पण जेव्हा मार्केट क्रॅश होईल
तेव्हा मात्र आपल्याला गुंतवणूक करायची आहे. एक्झॅक्ट बॉटम लेवल आपल्याला सापडणार नाही, एक्झॅक्ट टॉप लेवल आपल्याला सापडणार नाही. तुम्हाला पैशाची गरज आहे म्हणून तुम्ही विड्रॉ करताय, पण मार्केट मॅक्सिमम हाय लेवलला असेल याची काळजी घेणं गरजेचं आहे. सेन्सेक्स समजा एक 50,000 आहे ना, तर 50,000 ठीक आहे, पण 50,000 ही त्याची रेग्युलर लेवल आहे. हे नका बघू की तो 40,000 आल्यानंतर मी विड्रॉ करतोय, ही मात्र तुमची चूक असेल. भले तुम्ही 48 करू शकता, 49 करू शकता, 50 करू शकता, मग ते तुमचं नशीब असेल की तुम्ही एक्झॅक्ट टॉपला करताय की थोडंसं खाली करताय. पण थोडं खाली करत असाल किंवा अजून जास्त खाली करत असाल, 20 वर्षानंतर ती अमाऊंट खूप मोठी असणार आहे, 10 वर्षानंतर ती अमाऊंट खूप मोठी असणार आहे. त्यामुळे लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टेड रहा, खूप चांगले रिटर्न तुम्हाला मिळतील. जर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. शेअर मार्केटचा कोर्स जॉईन करायचा असेल, खूप चांगला अमाऊंट तुम्हाला मिळवायची असेल, तर त्यासाठी पण कॉल करू शकता. मी आहे, माझी टीम आहे, आम्ही तुम्हाला हेल्प करू. व्हिडिओ आवडलाच असेल मी आशा करतोय, त्यामुळे तुम्ही लाईक कराल, शेअर कराल, तुमचं मत मला कमेंट करून कळवाल आणि हो चॅनलला सबस्क्राईब कराल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.